वर्ल्ड प्रोटीन डे इनिशिएटिव सेलिब्रेट करत आहोत. तुम्ही यात आमच्यासोबत सहभागी व्हा आणि तुमच्या घरी बनलेला जेवणाचा एक हिस्सा कोणत्या गोरगरिबांना दान करा. नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवणीकर. आज रोहिता क्रिएशन अँड स्पॉन्सर बाय किटवा मिशन .com या मार्फत वर्ल्ड रोटी डे हा एक छोटीशी पहल आम्ही घेऊन येत आहोत. तर आमच्यासोबत तुम्ही जुळा. बस इतकंच म्हणणं आहे की आज आमची छोटी टीम आहे, आम्हाला हे करा, मदत करा आणि सगळ्यांनी आमच्यासोबत सहभाग नोंदवा. सगळे आमच्यासोबत त्या पॉलमध्ये जुळा छोट्याशा माध्यमातून. आणि तुम्हाला संदेश देत आहोत आम्ही का आमच्यासोबत पण तुम्ही वर्ल्ड रोटी डे या. आणि आम्ही हे काय काय करणार आहे हे तुम्ही समोर माहिती पडेल. आम्ही आमच्यासोबत तुम्ही सोबत सहभाग करा आमच्या आणि आमच्या वर्ल्ड रोटी डेमध्ये गरिबांना अन्नदान तसंच भाजीपोळी अनाथ मुलांना बैटरी आम्ही देणार आहोत. जैसा की अभी आपको शुभम ने बताया कि आज हम अपना दिन कैसे सेलिब्रेट करने वाले, तो फिर से मैं आपको बताती हूँ. आज हमारे दिन की शुरुआत गरीब लोगों से होंगी. आज हम गरीब लोगों को रोटी, उन्हें खाने पीने की चीज़ें देने वाले हैं और हमारा दिन आज अनाथ बच्चों के साथ मनाने वाले हैं. साथ में आज हम लोग वर्ल्ड रोटी डे इनिशिएटिव को सेलिब्रेट करने जा रहे हैं. उनके साथ आज हम लोग केक काटने वाले हैं, साथ में उन लोगों को टॉफीज, बिस्किट एंड उनको क्रिकेट किट सप्लाई करने वाले हैं. एज वेल एज साथ में आज हम वर्ल्ड रोटी डे इनिशिएटिव को हम वृद्ध जो माता पिता हमारे हैं इनके साथ भी सेलिब्रेट करने जा रहे हैं. हम लोग चाहेंगे कि आप लोग भी हमारे साथ इस उपक्रम में जुड़े. हमारे इस उपक्रम का आज नाम है एक दिन उनके नाम.
संचय झालं, सगळ्यांना जेवण चाललं आणि त्यानंतर आम्ही मिठाणी दर्गामध्ये गेलो, तिथे पण आम्ही जेवण वगैरे झालं ठीक. आम्ही 11:30 आपल्या शंकरनगर स्क्वेअरला मुंबई विद्यालय आहे, ते पण आपल्यासारखेच लहान मुलं. विचार केला की आमचा तिथल्या मुलांसोबत आम्ही विचार केला की आम्ही एक तास मध्ये आम्ही निपटून आपला कार्यक्रम आटवायचा. आम्ही दिवस सेलिब्रेट केला, त्या मुलांना आम्ही क्रिकेट किट वगैरे दिला सेलिब्रेट केला आणि सगळे एवढे जुळून गेले की एक तासाची फुल्ली एनर्जेटिक होऊन आलेला आहे की त्या मुलांसोबत पण ते पण आतल्यामधनच आहे, त्यांनाही कोणी नसतो, ते पण आम्हाला आपलं समजून त्यांनी आज घेतलं ठीक आहे. आणि थर्ड टाइम आता आम्ही तुमच्याकडे आलो, या माध्यमात आम्ही सोशल ऍक्टिव्हिटी आणि दर आम्ही प्रयत्न करू की आम्ही 3-4 महिन्यात तुम्हाला पण आमच्याकडनं काही द्यावं ठीक आहे. हे आम्ही आता फर्स्ट संकल्प आहे पण आमचा याला इनिशिएटिव्ह घेत समोर समोर वाढवायचा ठीक आहे. तुमच्याकडे तुम्हाला आम्ही काही देऊ तर तू पण आम्हाला काही देईल बरोबर आहे, आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद राहिला तर आम्ही पण समोर जाऊ बरोबर. त्या दृष्टीकोनात आम्ही करतोय आणि ही माझी टीम आहे सगळ्या ठीक आहे. आणि या वर्ल्ड रोटी डे इनिशिएटिव्ह जो आम्ही घेतला आहे आज याचा मुख्य सूत्रधार तसं बघितलं गेलं तर आयडिया देणारा माझा मित्र सागर आहे, याच्यामुळे हा झालेला आहे कार्यक्रम ऍक्च्युली प्रकाशवृत्तामध्ये आलेला आहे आणि बाकी सगळ्यांनी पण काम केलेलं आहे त्याच्यामध्ये. मुलं आपल्या आई वडिलांना हळूहळू हळूहळू त्यांच्याकडून त्यांची जी प्रॉपर्टी राहतात की ते आपल्या नावावर करतात आणि ते त्यांना वृद्धाश्रममध्येच टाकून देतात की माझी मुलं 2-3 दिवसात येणार हे ह्या उमेदने ते मुलं आपल्या मुलाची वाट पाहतात आई वडील, पण ते येत नाही. मी आनंदाने हे करतो की नाही आणि आनंदाने कोणेलं कोणतंही काम यशस्वी होतं कारण त्याच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद असतो है ना. इतके लहान वय असताना तरुण पिढीने हे काम करणं फारच कठीण आहे. वाचता येतं आधी तुम्हाला? नाही. आता हे बघा, हे दिसतं का तुम्हाला पॉइंट? नाही. आशीर्वाद तेच म्हणायचो सामान ठेवशील ठीक आहे. हे फक्त जवळच दिसून त्याच्या हे दिसतंय. हे वाचता येते का तुम्हाला? हे क्या लिखा आहे? ऊपर पूछिए उसके ऊपर का ये वाली लाइन पड़ी है. अच्छा तो दिख रहा है अभी ना भाऊ.